दाखवतो हे काय चाललंय काय तुमचं दोघांचं आणि आज काहीतरी गडबड आहे. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत आहात ना? मजेतच राहा, स्वतःची काळजी घ्या. कोरोनाचा प्रभाव जो आहे तो वाढत आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. आतापर्यंत तुम्ही माझ्यावरती भरपूर विश्वास दाखवलेला आहे, यापुढेही देखील तुमचा हा जो विश्वास आहे तो असाच राहू द्या. आणि तो विश्वास टिकवण्याचा मी देखील माझ्याकडनं पुरेपूर प्रयत्न करीन. तुमचा आशीर्वाद माझ्यावरती असाच राहू द्या, प्रेम असंच राहू द्या. आणि काही चुका झाल्या असतील 2021 माझ्याकडनं कळत ना कळत, तर त्या एक मोठ्या मनाने आई ताई काका बहीण भाऊ असं समजून मला माफ करा. एका मैत्रीच्या नात्याने देखील मला माफ करा. आणि आपण पुन्हा एक नवीन सुरुवात करूया. आज आहे 1 तारीख, नवीन वर्षाच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा मंडळी. काल आम्ही 31 साजरा केला आणि 31 आमच्याकडे होतं 100% नॉनव्हेज जेवण. ठीक आहे, म्हणजे बिर्याणी बनवलेली होती, लॉलीपॉप, मटण, हे सगळं होतं. आज आहे वर्षाचा पहिला दिवस, आज आम्ही प्युअर व्हेज जेवण बनवलेलं. जसं डाळ भात मेथीची भाजी पापड लोणचं असं थोडंसंच, पण मजा आली जेवायला. तर आज संध्याकाळी जेवणामध्ये बनवणार आहोत श्रीखंडपुरी. आता मी आधी सलोनला जाते, थोडंसं काम आहे. इलेक्ट्रिशियन आलेलं आहे तिथे, एक दोन कामं राहिलेली आहेत तर त्यासाठी चाललेली आहे. आता जाईन, त्यांना भेटेन आणि त्याच्यानंतर मी लगेच रिटर्न फिरणार आहे. जास्त वेळ काही तिकडे घालवत बसणार नाही आहे, कारण संध्याकाळी श्रीखंडपुरी खायची आहे आणि लवकर पोचायचं आहे घरी. तर आता चला निघूया, मग मी तुम्हाला भेटते पोचायला पोचून. काम काम काम, काय सुचत नाही आहे काय करायचं ते. आणि एक एक इंच लक्षात ठेवून सगळं बघावं लागते, कारण की परत मिरर इकडचे तिकडे झाले किंवा मिररची पोझिशन चेंज झाली, लाईटची पोझिशन चेंज झाली, का सगळंच बदलतं आहे बघा वरचं इंटिरियर. 2-3 लाईट्स होत्या, पॉईंट चेंज झालेले आहेत, फॅनचे पॉईंट चेंज झालेले आहेत. तेच चाललं आमचं दुपारपासून, आता कसं करायचं आहे ॲडजस्ट ते. लेट्स सी, बघूया काय होतं. सलोनच्या इथे गेलेली, तिथे एवढा उशीर झाला मला वाटलंच नव्हतं. मला असं वाटलेलं की मी एक जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये फ्री होऊन जाईन आणि मग मी लवकर घरी निघेन, पण तिकडेच मला 2.5-3 तास गेले. मी जेव्हापासून आली आहे तिथेच होती. फर्निचरवाला आला, इलेक्ट्रिशियन आले, हे आले, ते आले, पण बरं झालं ॲक्च्युली माझं बरंचसं काम हलकं झालं त्याच्यामुळे, नाही तर मग मी सगळी कन्फ्यूज झाली असती आणि काहीतरीच वेगळंच होऊन बसलं असतं सगळे पॉईंट. म्हटलं आज न्यू इयर आहे तर केक घेऊन जावा. कोणतं आहे? पायनॅपल सरप्राईज बनवलंय काय? व्हाईट GST हॅपी बर्थडे. अच्छा, डिझायनर केक आहे, बारी बनवलंय. धन्यवाद. अच्छा कोणतं आहे? पायनॅपल सरप्राईज ओरिओ क्रॅकल व्हाईट फॉरेस्ट क्रॅकल. तू बेस्ट है व्हाईट फॉरेस्ट लो फिर. हाँ तू व्हाइट फॉरेस्ट ही दे. ऐसा पहला बच्चा होगा जिसको चॉकलेट नहीं पसंद है. मेरे को भी नहीं पसंद है. वो मिल्की बार खाती है. हाँ तो ये पसंद आएगा, इसीलिए ये पसंद आता है क्योंकि फ्रूट के साथ ये व्हाइट चॉकलेट है. टू 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 बन गई. आणि आता मी केक घेतलेला आहे कर्लिंग एंड रिबन्स कडनं. हे आहे यशवंत सृष्टीमध्ये. ह्याच्या आधी पण मी बरेच केक घेतलेले आहेत. तुम्हाला नेहमीच चेहरा दिसत असे यांचा. चला आता निघते. आणि आज काहीतरी गडबड आहे. काय गडबड आहे? काय ते प्रेम ओतू जाते जोड्याने. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंगा. काहीतरी आहे ना ग, काय ग पुढे उभी कल्याणी? वा 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 वा, व्हेरी गुड प्रती, व्हेरी स्मार्ट. थोडस फास्ट कर बेटा गॅस. नाही तेवढं नाही, सोनू थोडं कमी, थोडं फास्ट घे बेटा. थांबत ओ असं आहे का? असं शाबाश. आता फटाफट होते. आणि हे काय झालं? आपण प्रतिज्ञा स्थळाला घेतले चक्क. असं माझी जागा चालवली ग बाई. एकुलता एक माझा धीर, असा धीर सगळ्यांना भेटू हा. म्हणून माझ्या धीरासाठी आज मी सरप्राईज आणलं. माहितीये हे प्रेम असंच नाही आहे, असं आहे हे प्रेम. कधीतरी एवढा त्रास देतो ना, खूप इरिटेट. कधी कधी एवढं प्रेम होतो जात का मला या प्रेमानेच रडायला येतं बघा. अरे हा आहे प्रतीक, तर डायट वर आहे. अरे वा मस्त, बेस्ट फॅमिली. तिघांचे फोटो, क्या बात आहे.
आईंचं काय चाललंय? खुल्ला सुगंध मातीचा, सुगंध मातीचा. लेकरू बसलेले आहे पुरी श्रीखंड खायला. काय खातो सोनू? सोनुडी आवडते पुरी श्रीखंड. अरे मम्माला पडवतो ग. थँक्यू. वेलकम. चला कपडे बदलले. अब अंदर जाते. काय बोलतेस ग? काय बोलते? काय चाललंय बाळा? चल मी बनाव अभि. नाही होगा. नाही थोडासा बाकी आहे. तुझा हक्क मी घेतला तर तुला वाईट वाटेल ना. कसं वाईट वाटेल? काम कर, रडू येईल ना तुला. मग तुझा हक्क कसा घेऊन कसं करणार? चला दाखव कशी करते तू. असं डायरेक्ट कॅच फेकते का? तेरी की पुरा तळायची कढई आहे. आम्ही यामध्येच पुरा तळतो. यामुळे तेल कमी लागतं आणि तेलकट पुऱ्या होत नाही. नाशिकवरून नाशिकची कढई. आईनं पण गरम गरम पुरी देते. गरमा गरम पुरी आणि श्रीखंड. रोंड वगैरे दिलं आधी तुम्ही मग रोहन. विचार करण्यासाठी 5 सेकंद आहेत. नाही मला जास्तीच्या 1 सेकंदाची गरज नाही. मेकअप चालू आहे. मेकअप रोज जसं आम्ही कॅमेरा चालू करायच्या आधी मेकअप असतो. गोरा गोरा दिसतो एकदा हिरो. ए बाबा फिरेन लावली का? लावायला बघतो. हा ती पण लावून टाक. खरोखर लावायला फिरेन लावली खरोखर. ए काय फेरेन लावली लावायला लावलंय. आणि तुमचं काय चाललंय? मामाचा मास्क लावतेस. हे रात्रभर ठेवायचं का? स्क्रब अँड मास्क. नाही हे स्क्रब अगोदर करायचं 2 मिनिटं काढायचं आणि मग मास्क लावून ठेवून द्यायचं रात्रभर ओव्हर नाईट. अच्छा मामा. नेहमीप्रमाणे आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आमची संध्याकाळची मैफिल रंगलेली आहे. सगळेजण बसलेलो आहोत. आज रोहनला खूप खूप जास्त अति काम आहे त्यामुळे मैफिलीमध्ये रोहन नाही आहे. त्याला वेळच नाही आहे. अजिबात म्हणजे अजिबात वेळ नाही आहे. फेसबुकचा व्हिडिओ बनवायचा असतो आणि यूट्यूबचा व्हिडिओ बनवायचा असतो त्यामुळे. आणि स्टाफ पण नाही आहे सध्या. तो दिवसभर ते शूटच हेच करत असतो. जर तुमच्यापैकी कोणी ना बोईसर पालघरला राहत असेल ना आणि जर त्यांना एडिटिंग येत असेल ठीक आहे आणि त्यांना जर जॉबची गरज असेल तर कृपया कॉन्टॅक्ट करा crazyfoodietraveler@gmail.com. हा ईमेल आय डी आहे. आणि एक्सपिरियन्स होल्डर पाहिजे. कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला जॉबची गरज असेल तर. म्हणजे आपल्या ह्या चॅनलचं तर सगळं होणंच बघतो पण जेव्हा जे स्ट्रीट फूडचे व्हिडिओज असतात त्याच्यासाठी आम्हाला एक स्टाफ हवा आहे आणि उबीच्या चॅनलसाठी. तर कोणी असेल तर कळवा. आई तुमची गाणी सगळ्यांना खूप आवडली आहेत माहिती का? असली तर गाणी आता जी येते ते येते. दोन दोन ओळी एक एक ओळी येते ती बोलते आपली. पण आमच्या आईंचा आवाज खूप सुंदर आहे. खूप गोड आहे. नाही पण आई आज परत एकदा होऊन जाते ना तुमची गाणी. आता कोणतं ग बोलू? रोज रोज कुठली गाणी गाण्याची? नाही गाणी तर भरपूर यायची मला पहिला पण तर लक्षात नाही राहत. काय डोक्यात राहत नाही ना पटकन. पण तरी सुद्धा आपण एक देवाचं गाणं बोलूया. चालेल ना. चले ग प्रतीक तुझं काय चाललंय? पबजी? नाही पबजी सोडलं. पबजी गेम ब्रेक केलं. तरी तुला कोणतं गाणं येत? मला भूक लगे जोर से भूक लगे कुकड़ू 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 मुर्गी की बाका में कोयल की कुकड़ू लगी कुक लगी. हे काय गाणं झालं? गाणं जरा चांगलं गाणं बोल ना. गाणं आहे ते. पहिले अंडा आहे का मुर्गा आहे? मुर्गा. कोण आहे पहिले? पहिला कोंबडी मग अंडा. पहिले अंडा आलं. कोंबडी आली असती मग कोंबडी आली कुठून? अंड्यात ना. अंडा कसा आला मग? पहिला अंडा आला ना. अंडा आला कसा मग? कोंबडी झाली ना. कोंबडी. आई तर गाणं बोलणारच आहे. प्रतीक हा डायलॉग बोलून जा ना. पके पेड पर पका पपीता पप्पू पकडे पका पपीता बोलो जल्दी पका पेडिया पका पपीता. पके पेड पर पका पपीता पप्पू पकडे पका पपीता पकीता पपीता पपीता पकडे पप्पू को पपीता पकडे पको. कला तू बोल ना. मला येते बोल ना. ट्राय कर. डायरेक्ट नाही नाही बोलायचं. ट्राय करायचं. नाही येत ते. बोल ना कल्याणी. नाही ते ना. परत एकदा बोलो. मी बोल. पके पेड पर पका पपीता पप्पू पकडे पका पपीता पके पेड पर बोलो जल्दी पका पपीता पपीता.
पपीता पपीता का पकला आई तुम्ही बोलो पपीता कोणी कठीणच आहे जरा आई पपीता अच्छा ऐक इजी वाला सांगते हां चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक में चांदी रात में चांदी के चमचे से चटनी चटाई चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक में चांदी के चमचे में चटनी चटाई चांदी के चमचे में नहीं रे चांदी के चमचे से चटनी चटाई जो भी है व्हाटएवर कलर है व्हाट चांदी के चमचे चंदू के चाचा ने चंदू के चाचा ने चाची ने चाचा ने चाचा चाचा चंदू ने चाची को चंदू ने चाची को चंदू ने चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदी के चमचे से चांदी के चमचे से चांदी रात को चटनी चटाई वेरी गुड चटाई आई तुम्ही बोला काकाने काकीचा कामाचा कागद कात्रीने कराव कराव कापला काकाने काकीचे कामाचे कागद नाही नाही चुकलं काकाने काकाने काकीचा कामाचा काकाने काकाचा काकीने कामाचा कागद कात्रीने करा करा कापला म्हणून काकाने काकीचे काय काय केस कात्रीने करा करा कापले तू ते केस कापून टाकू बाबांना बोलो बाबा ने बोलो ओ बाबा सांत्री कापायचे का नाही ते केस काकी रे काकाचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले म्हणून काकाने काकीचे काळे काळे केस कात्रीने कर कर कापले काकाचे कामाचे कागद काकीने कैचीने करा करा कापले म्हणून काकाने काकीचे काळे काळे केस करा करा कापले कापले काकीने करा करा कापले उद्या बाबू आणि मी बोईसरला जाणार आहोत उद्या श्रद्धा येणार आहे ना म्हणून म्हणजे मी घ्यायला जाणार आहे उद्या माझं काम आहे डोंबिवलीला म्हणून मी तिथे जाणार आहे एक फॅमिलीचा एक प्रोग्राम आहे म्हणून आणि त्याच्यानंतर मग मी मालाडला जाणार आहे मैताना तिला घेऊन येणार आहे चला आमची उद्या सुट्टी दाखव ना मला हे आहे चष्मा वाव हे आहे चष्मा बघा हा बघा मिरर दुसरे दाखवा हे आहे खूप जुने इरेजर आहेत हे सगळे इरेजर आहे ते बघा तिच्या बाबाने घेतले तो विचार हे बाबाने दिले हे काय टीचरने दिलेले असं आहे का तुम्हाला माहिती आहे का पूर्वी असे इरेजर यायचे आणि त्याला ना असं मस्त छान एक फ्रेग्रन्स याचा आताच्या इरेजरला नाहीत आता डिझाईन डिझाईनचे असतात तर खरं पण त्याला काय असा सुगंध वगैरे नसतो कल्याणी आता तू गाणं बोल एखादं नाही मला गाणं कोणी गाणं शुभम करते कल्याणपूरचं एखादी प्रार्थना बोल एखादी स्कूल मधली पोएम बोल काहीतरी बोल अगं तू शाळेमध्ये टीचर आहेस ना अजून मुलं येत नाही मुलाला शिकवे आई गाणं बोलतात बाय आई बोलतो ये रे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला मोठा पाऊस आला छोटा पाऊस आला छोटा ये ग ये ग सॉरी माझे मडके भरी सर आली वाहून माझे मडके धावून आली ती आली ती माझे मडके गेले वाहून जाऊ द्या कोणीच गाणं नाही का जाऊ द्या तुम्हीच गा सगळेच तुम्ही बोलतात गाणं सांगा असं मी 10 वेळा बोलली असेल मला दुसरी गाणी पण नाही आहेत तरी पण मी बोलते पण जरा मला आवाज दे हा माझा कसा मी आहे ना मी तुम्हाला नेहमी सपोर्ट करेन काय काळजी करू नका थांबा अशी जरा सरकून बसते हा आता गाणं गा छानच मी आहे तुम्हाला कोरस देण्यासाठी या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागच्या काठी डाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेचा काठी डाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा वाह छान वाटलं आई गाणं गाऊन मला सूर ताल लय वगैरे माझा काहीही एक संबंध नाही आहे कृपया करून जर माझं गाणं गात असताना काही माझ्याकडनं चूक झाली तर मोठ्या मनाने माफ करावं कारण मला गाणं गाता येत नाही जरासं मला
सपोर्ट कर, मी फक्त आईंना सपोर्ट करते, आय एम अ सपोर्टिव्ह ॲक्टर, कोरस देण्यासाठी आहे मी फक्त, बाकी मला गाणं गाता येत नाही तुम्हाला सर्वांनाही खूप छान माहिती आहे. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवाता, उघडदार देवा, उघडदार देवाता, उघडदार देवा, पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, चोरट्याच्या काळे भीती चांदण्याची, सरावल्या हातालाही कंप का फुटावा, उघडदार देवाता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा, उजेडात होते पुण्य अंधारात पाप, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप, दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. आमच्या शाळेच्या वेळेस ना आपलं प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ना हे गाणं बोललं जायचं. युग की जडता के खिलाफ एक इन्कलाब है, हिंद के जवान का एक सुनहरा ख्वाब है, भारतीय सांस्कृतिक क्रांती मान. आणि पुढे नाही म्हणते असंच काहीतरी आहे अजून इकडवा. ओवी माझी ना 2.5 वर्षाची होती, पडग्याला वेशभूषा होती गणपतीला, तिला ना ते मी गाणं लावून दिलं होतं, ते आहे ना शंकर जी का डमरू बाजे पार्वती का नंदननाचे, ते गणपतीचं गाणं नाही काय बाल गणेश मधलं, तर त्याच्यावरती ती स्टेजवरती ते गाणं लावलं आणि तिला सांगितलं तुला जे येतं जसं येतं तसं नाच, मम्माकडे बघून नाच. मी मागे नाचत होती, माझं बघून ती पण अशी आपली मस्त अशी डोलत होती. ते झालं त्याच्यानंतर मग ती स्टेजवरतीच उभी राहिली, ती उतरण तयार नाही. तिचा भाऊच होता देवांग दादा माईकवरती बोलायला, देवांग दादाकडनं माईक घेतला आणि मग तिला पोयम बोलायची होती, बोलतो मम्मा पोयम बोलू, मी सांगितलं बोल, मग पोयम बोलून झाली, मग काय तिने पुन्हा माईक सोडला नाही आणि डायरेक्ट तिने राष्ट्रगीतच सुरुवात केली. तर ओवी बोलायला लागली आणि तसे सगळेजण उभे राहिले आणि सगळ्यांनी मग राष्ट्रगीत सुरुवात केली बोलायला. ओवी पण कन्फ्युज झाली की असं मी काय बोलली का, सगळेच उभे राहिले फुल घाबरून गेलेली, पूर्ण राष्ट्रगीत बोलली ती आणि मगच ती स्टेज वरतून उतरली. बोबडीच होती अशी बोलत, दना दना मना दिना येत दय, मस्त वाटत होती, इतकं छान वाटत होत ते ऐकून माझ्या अंगाला शहारे आलेले. खूप मस्त बोलत होती, गोंडाच होतो पोरग. हा तुला कुठून माहिती असणार, कल्याणी अशी करते मी तिला ना ना असं करते, मग म्हटलं हा तुला कुठून माहिती असणार आहे, तू होतीच भोपिवलीला. बोला जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, आ एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, आ भीमथडीच्या तट्टानाया तट्टानाया, भीमथडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. म्हण हे जेव्हा जय जय महाराष्ट्र गाणं असं बोलते ना तर मला जाम भारी वाटतं. मी कुठे ऐकलं नाही का, मी तिथे उभी राहते ते ऐकते आणि मगच मी पुढे सरकते, इतकं मला मला माहिती नाही पण मला खूप आवडत, मला भारी वाटत. हे पण मला मस्त वाटत गाणं. ये पहिली ओवी माझी आहे, तू ये, तू आमची पहिली ओवी आहे. काय चाललंय काय तुमचं दोघांच, ओवी 2022 मस्त केक आहे गो तुझा, ट्रिपल टू. वाव, ओवीचा फेवरेट केक आलेला आहे, फक्त पिंक खाणार आहे. कुठला फ्लेवर आहे केकचा, मिल्की बार? मिल्की बार.
ओवी का बर्थडे है ओवी ओके बेटा हैप्पी न्यू ईयर हैप्पी बर्थडे ओवी हैप्पी न्यू ईयर 2022 नाही पहिला ओवी खायचा ओवी पहिला खाणार तरच मी खाणार मग काय पहिले बाबा अख्खा खायचा चलो पेपर फाडो चला पेपर वर घ्या पेपर फाडो तू सगळ्यांनी वाढ वाढ जेवण आहे का प्रतीकला चॉकलेट हवं होतं का रे प्रतीक खुश होतो चॉकलेट आणला की ओवी रागून बसते चॉकलेट आणला की हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा तुला 22 ना काय बोलतो प्रति डाएट घे त्याला थोडासा केक खातो अरे हा डायटिंग चालू करणार होता आजपासून झाले ना पुऱ्या चार पाच खाल्ले असतील म्हणजे बस बस श्रीखंड थोडासा घेतला वडा नाही खाल्ला त्याने नाही पण एक गोष्ट चांगली केली रणजिताने की हेल्दीवाला केक आणलाय म्हणजे कसं डाएट केक आहे खाऊ शकतोस तू प्रति नाही मला नको आहे मी खाला एक बाईट ओळीच्या हातून बस नको मला एक माझा बस मी चाललो बस काय होवी काय सांगते ओके मी नाही खाऊ शकत मला ओवीनी नाही सांगितलं मला पण नाही खायचं मला ओवीनी नाही सांगितलं मी काय करू आता मग हाताने खा अच्छा हाताने मम्माच्या हाताने नाही ओरडेल मला मी घाबरतो ओवीला नाही खाऊ शकत कोणीतरी भरवला तरच खाऊ शकेन मी उद्याचा व्हिडिओ चेक करता सगळेजण माहितीच नाही